पनवेल शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींसोबत शुक्रवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रायोगिक तत्वावर काही दिवस उपाय राबविण्याचे ठरवण्यात आले. तसेच पोलीस अधिकारी, आरटीओ अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्त पाहणी करून आठवड्याभरात आपला अहवाल सादर करणार आहेत. पनवेल शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत व्यापारी, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सतत मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी महापालिकेमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सांगितले की पनवेलमध्ये 76 रिक्षा स्टँड असताना ही नाक्यावर रिक्षा कशाही पद्धतीने उभ्या असतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिका, पोलीस आणि आरटीओ यांनी एकत्र पाहणी करून निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी नवीन पनवेलमध्ये मोठ्या बस उभ्या असतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितले. ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी कोर्टाच्या गेटवर रिक्षा उभ्या करतात, त्यामुळे वाद निर्माण होतात. तो रिक्षा स्टँड हलवणे तसेच नवीन पनवेल रेल्वे स्टेशन समोरील बिकानेरजवळ मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या केलेल्या असतात, त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाद होतात. त्यासंदर्भात कारवाईची मागणी केली. नगरसेविका रुचिता लोंडे यांनी लाईनाळीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या गाड्यांवर कारवाईची मागणी केली. मोबिलिटी सल्लागार क्रिसिल कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच व्यापारी प्रतिनिधींनी बाहेरून येणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते, पण लहान गाड्या तसेच कामगार उपलब्ध होऊ शकत नसल्याने रात्री किंवा दुपारी माल उतरवणे व्यवहार्य नसल्याचे सांगितले. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमल, उपमहापौर जगदीश गायकवाड, प्रभाग समिती क सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, राजू सोनी, अजय बहिरा, मुकित काजी, नगरसेविका चारशुला घरत, दर्शना भुईर, रुचिता लोंडे, महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे, वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक श्री नाळे, पनवेलचे मोबिलिटी सल्लागार, क्रिसिल कंपनीचे प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.